आपण या ठिकाणी आलेलो आहोत अजिंठ्याच्या डोंगर रांगांमध्ये. या सातपुडाच्या डोंगर रांगा आहेत आणि आज आपल्याला बघायचं आहे महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्राच्या भूगोलातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा, पूर्ण महाराष्ट्राचा भूगोल तुमचा पुढच्या 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी बेस्ट प्रकारे मी करून घेणार आहे. आपण प्रत्यक्ष या ठिकाणी डोंगरावर आलेलो आहे आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता तिकडे पाण्यावर आपण या ठिकाणी जाऊया. बघा या ठिकाणी खोऱ्यांमधून पाणी वाहत आहे. या ठिकाणी आत्ताच मी या ठिकाणी नैसर्गिक पाणी पिलेलो आहे. अत्यंत सुंदर वातावरण या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे. अजिंठ्याच्या डोंगर रांगा आहेत अत्यंत मनमोहक आणि या ठिकाणी आपण एक महत्त्वाची भूगोलाची ट्रिक्स घेऊन आलेलो आहे. तर मग काय आहे ट्रिक्स? महाराष्ट्रातील पर्वतरांगा आणि नद्या यांच्या संदर्भातील ही ट्रिक्स आहे. मग काय, कोणत्या नद्या, कोणत्या पर्वतरांगा उत्तरेकडून दक्षिणेकडे लावा असं तुम्हाला नेहमी प्रश्न येतो आणि या एकाच वाक्यामध्ये तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत. ती ट्रिक्स आहे मित्रांनो, नसा तासा गोह भीम क्रू. नसा तासा गोह भीम क्रू. न म्हणजे नर्मदा नदी, सा म्हणजे सातपुडा रांगा, ता म्हणजे तापी नदी, पुन्हा सा म्हणजे सातपुडा रांगा, नसा तासा गो, गो म्हणजे गोदावरी, नसा तासा गोह, ह म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट रांगा, गोह भीम क्रू, भी म्हणजे भीमा नदी, भीम, म म्हणजे महादेव डोंगर रांगा, भीम क्रू, क्रू म्हणजे कृष्णा नदी. अशा पद्धतीने मित्रांनो उत्तरेकडून दक्षिणेकडे, आता मी या उत्तरेकडच्या 2 नंबरच्या डोंगर रांगेमध्ये उभा आहे, म्हणजे आपण वरती गेलो आणखी तर आपल्याला त्या ठिकाणी नर्मदा नदी दिसेल जी पश्चिमेकडे वाहते आहे, नंतर सातपुडा पर्वत दिसेल जो पश्चिमेकडून पूर्वेकडे सलग गेलेला आहे आणि त्यानंतर खाली आपण न सा ता, ता म्हणजे तापी, जी आपण बघतोय महाराष्ट्र आणि गुजरातच्या बाउंड्रीवरून जाते आहे तापी नदी. त्याच्यानंतर खाली हा आहे सातमोळा डोंगर रांगाचा प्रदेश, हा आपण बघतो आहे नंदुरबार, पुढे दळगाव असेल आणि पुढे हा औरंगाबादच्या बाउंड्रीवर येतो आहे, पुढे हा अजिंठ्याला जाऊन मिळतो आहे. अजिंठा याच पर्वतरांगांमध्ये आपण बघतो आहे, या अजिंठ्याच्या डोंगर रांगा पुढे गेलेले आहेत. अशा पद्धतीने नसा तासा. पुढे आपण खाली गेलो तर थोडंसं इकडे बीड वगैरे या बाउंड्रीकडे आपल्या पैठणकडून गेलो की आपल्याला दिसतं या ठिकाणी गोदावरी नदी आहे. गोदावरीच्या आणखी थोडंसं खाली दक्षिणेकडे गेलो की हरिश्चंद्र बालाघाट रांगा आपल्याला पसरलेले दिसतात. याच पद्धतीने अशाच प्रकारचा खडक त्या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. ओके, गोह, पुढे भीमा नदी आहे, भी म, म महाबळेश्वर डोंगर, महाबळेश्वर महादेव डोंगर रांगा त्या ठिकाणी आहेत, गोह भीम क्रू आणि शेवटी आहे कृष्णा नदी. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण एकदम अत्यंत सुस्पष्टपणे या ठिकाणी शॉर्टमध्ये ट्रिक शिकलेलो आहे. एकच वाक्य लक्षात ठेवायचं आहे, काय? न सा ता सा गोह भीम क्रू. महाराष्ट्रातील सर्व पर्वतरांगा व सर्व नद्या यांचा क्रम तुम्हाला उत्तरेकडून दक्षिणेकडे या ठिकाणी लक्षात राहील. मित्रांनो असेच व्हिडिओ मी सातत्याने घेऊन येत असतो आणि तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ ऐकला आवडला असेल तर नक्कीच आपल्या MPSC च्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी शेअर करा. धन्यवाद.